विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात की इंधनाचे दर जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि यामुळे गृहिणींना जे आहे हे गॅसचा वापर करणं फार महागात पडत आहे. तर त्यामुळे आज आपण एक असे संयंत्राचा अभ्यास करणार आहोत की जे सर्वांसाठी स्वस्त स्वरूपाचं आणि आरोग्याला उत्तम असं संयंत्र जे आहे हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आपला देश जो आहे हा शेतीप्रधान देश आहे. बरेच लोक जे आहेत हे शेती हा व्यवसाय आपल्या करत असतात. तर त्यासाठीच अजून एक ते व्यवसाय करतात, शेतीपूर्व व्यवसाय आहे तो म्हणजेच पशुपालन. तर हा पशुपालनसुद्धा किती उपयोगी पडू शकतो हे तुम्हाला या संयंत्रावरून समजणार आहे. संयंत्राचं नाव आहे बायोगॅस संयंत्र. या बायोगॅस संयंत्रामध्ये आपल्याला इंधन निर्मिती करता येते, त्याचप्रकारे वीज निर्मितीसुद्धा करता येते. यासाठी उपयोगी काय आहे तर शेण, पालापाचोळा, त्याचप्रकारे काडी कचरा हा जो आहे हा यासाठी वापरला जातो आणि यापासून मिथेनची निर्मिती जी आहे हे केली जाते आणि या मिथेनलाच आपण बायोगॅस जो आहे हा म्हणत असतो. हा बायोगॅस जो आहे हा अत्यंत शीत स्वरूपाचा असा हा गॅस असतो. त्याचप्रकारे धूर विरहित असल्यामुळे तो आरोग्यासाठी सुद्धा एक सगळ्यांना उपयोगी असा हा बायोगॅस आहे. तर आणि हाताळण्यासाठी सुद्धा एकदम सोपा असा हा बायोगॅस संयंत्र जे आहे. आता हे कार्य कसं करतं तर त्याविषयी आपण माहिती अभ्यासू. तर बायोगॅस संयंत्रामध्ये ज्यावेळी शेण, पालापाचोळा टाकला जातो त्यावेळी त्या ठिकाणी जे विनॉक्सी जीवाणू आहेत हे याचं विघटन करत असतात आणि त्याची निर्मिती जी आहे हे आम्लामध्ये करत असतात. आम्लामध्ये रूपांतर केल्यानंतर यावर अजून जे जीवाणू आहेत हे यावर प्रक्रिया करत असतात आणि त्याचं रूपांतर जे आहे हे मिथेन वायूमध्ये हे करत असतात. हा जो मिथेन वायू आहे हा अत्यंत उपयोगी असा हा वायू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संयंत्रासाठी शासनामार्फतसुद्धा पैशांच्या स्वरूपामध्ये सबसिडी मिळत असते. तर त्यामुळे हा सगळ्यांना उपयोगी असं हे बायोगॅस संयंत्र आहे. तर यामधून फक्त इंधनच निर्मिती होत नाही तर वीज निर्मिती सुद्धा होत असते. तर त्यामुळे सगळ्यांनी या संयंत्राचा वापर करावा आणि सगळ्यांना ते सोयीस्कर होईल.